विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण एखाद्या वस्तूची लांबी ही विधीच्या साह्याने कशी मोजायची ते अभ्यासलेले आहे. आता तुम्हाला विविध वस्तूंची लांबी ही विधीच्या साह्याने मोजता येते आणि तुम्ही ते इतरांना मोजून देखील दाखवतात. आता आपल्याला पावलांच्या साह्याने दोन वस्तूंमधील अंतर हे कसे मोजायचे ते शिकायचे आहे. चला तर मग बघूया पावलांच्या साह्याने अंतर कसे मोजतात ते. मित्रांनो, आता मी तुम्हाला दोन वस्तूंमधील अंतर पावलांच्या साह्याने कसे मोजतात ते पुढील कृतीतून मोजून दाखवतो. 1, 2, 3, 4, 5 पुन्हा एकदा मी मोजतो. 1, 2, 3, 4, 5 मित्रांनो, आताच मी तुम्हाला दोन विटांमधील अंतर हे पावलांच्या साह्याने कसे मोजायचे ते दाखवले. आता यापुढे तुम्हाला एक लहान मुलगी त्याच दोन विटांमधील अंतर पावलांच्या साह्याने कशी मोजते त्याची कृती दाखवणार आहे. बघा, मित्रांनो बघा, आताच मी आणि एका लहान मुलीने दोन विटांमधील अंतर हे पावलांच्या साह्याने तुम्हाला मोजून दाखवले. तर तुम्हाला काय जाणवले यात? तर तुम्हाला असे दिसले की मी ज्यावेळेस दोन विटांमधील अंतर मोजले त्यावेळेस माझी पावले 5 आली आणि ज्यावेळेस त्या लहान मुलीने विटांमधील अंतर मोजले तर तिची पावले आली 6. तर असे का झाले? आले का तुमच्या लक्षात? तर असे यामुळे झाले कारण माझा पाऊल हा त्या मुलीच्या पावलापेक्षा मोठा आहे आणि तिचा पाऊल माझ्या पावलापेक्षा लहान आहे कारण ती माझ्यापेक्षा लहान आहे. अशाच पद्धतीने दोन वस्तूंमधील अंतर जर आपण वेगवेगळ्या व्यक्तींनी मोजले तर ते पावलांची संख्या वेगवेगळी येऊ शकते. मित्रांनो, आता तुम्हाला विधीच्या साह्याने आणि पावलांच्या साह्याने अंतर किंवा लांबी कशी मोजतात ते तुम्हाला समजले आहे. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तसेच अंतर हे विधीच्या साह्याने आणि पावलांच्या साह्याने मोजून पाहायचे.